कोरोनाचं थैमान कधी थांबेल काहीही सांगता येत नाही. रुग्णांचं प्रमाण वाढतंय, अगदीच मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि अशातच आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे हा कोरोना काळ नेमका किती काळ चालेल हे कोणीही आता सांगू शकत नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतायत की कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै ऑगस्ट मध्ये अपेक्षित आहे, त्याआधी आपण ऑक्सिजन बाबत परिपूर्ण असलं पाहिजे, तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता पुढच्या लाटेला कसं सामोरं जायचं याची तयारी सुरू आहे, मात्र या पहिल्या लाटेतच अक्षरशः जो गडबड गोंधळ झाला होता तोच प्रकार दुसऱ्या लाटेत झाला आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये नेमकं काय होईल हे काहीही सांगता येत नाही. ते पुढे म्हणतायत की राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणाराचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला होता, त्याआधी ऑक्सिजन बाबत आपण परिपूर्ण असलं पाहिजे, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे, ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरू आहे ती होता कामा नये याची सर्वांनी नोंद घ्यावी असं सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे शासनाची पूर्ण तयारी ही तिसऱ्या लाटेने सुरू केलेली आहे. तिसरी लाट येणार आहे, मात्र त्याआधी आलेल्या दुसऱ्या लाटेला नेमकं कसं सामोरं जायचं हे काही कळायला मार्ग नाही. पालघर जिल्ह्यासारखे जे छोटे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. म्हणजे पालघर जिल्हा हा साधारणतः 30 ते 35 लाखांचा हा जिल्हा आहे, लोकसंख्या तेवढी, त्यातली निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही वसई विरार महानगरपालिकेत जाते. उरलेला जो ग्रामीण जिल्हा आहे वाडा जव्हार मोखाळा डहाणू पालघर तलासरी विक्रमगड वसईचा थोडासा भाग, या जिल्ह्यामध्ये आता रुग्णांची संख्या ही गगनाला भिडलेली आहे. बरं होण्याचं प्रमाण हे चांगलं असलं तरी मृत्यूंचं प्रमाणही वाढतंय आणि अशातच एक धक्कादायक बातमी आली आहे. सगळ्या रुग्णांना व्हेंटिलेटर नाही आहे पालघर जिल्ह्यात म्हणून सांगितलं जातं. व्हेंटिलेटरसाठी धावाधाव सुरू आहे, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अक्षरशः लोक कंगाल झालेले आहेत. म्हणजे रुग्णांना त्यांच्या जमिनी विकायची वेळ आलेली आहे, दागिने विकायची वेळ आलेली आहे, कर्जबाजारी व्हायची वेळ आलेली आहे आणि शासनाचे जे व्हेंटिलेटर म्हणजे आरोग्य यंत्रणेकडे जे व्हेंटिलेटर आहेत ते मात्र धूळखात पडलेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे जे काही समोर येत आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. कोरोना संसर्गाच्या लाटेत अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांना जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटिलेटर असलेल्या खाटा ह्या वेळेत न मिळाल्याने अनेक मृत्यू होत आहेत. अशातच पालघर जिल्ह्यात 29 व्हेंटिलेटर यंत्रणा या धूळ खात पडल्याचं आढळून आलेलं आहे. आता लोकांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाही आणि आमच्याकडे जे व्हेंटिलेटर आहेत ते मात्र धूळ खात पडलेले आहेत. पालघर जिल्ह्याने आपल्याकडे असलेले 20 व्हेंटिलेटर जिल्ह्याबाहेर वापरायला दिले आहेत. आधीच 20 व्हेंटिलेटर हे बाहेरच्या जिल्ह्याला दिले, म्हणजे आमच्याकडे व्हेंटिलेटरमधून लोक मरत आहेत. अगदीच सुरत वापी गाठत आहेत, मुंबई ठाणे अगदी कल्याण परिसर रुग्णांनी पिंजून काढलेला आहे आणि कुठेही बेड मिळत नाही, रुग्णालयांच्या दारामध्ये लोक मरत आहेत आणि आमच्याकडले व्हेंटिलेटर हे दुसऱ्या जिल्ह्यांसाठी हे वापरायला दिलेले आहेत. 29 व्हेंटिलेटर प्रशिक्षित मनुष्यबळ प्राणवायूची कमतरता व इतर कारणांमुळे धुलखात पडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांना बसत आहे आणि मुंबई आणि वापी इथे रुग्णांना पाठवण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा पहिली लाट आली तेव्हा आपल्याकडे 110 व्हेंटिलेटर होते असं सांगितलं जात होतं, त्या पद्धतीची माहिती दिली जात होती. मात्र तज्ज्ञांची जिल्ह्यामध्ये कमतरता असल्याने बहुतांशी व्हेंटिलेटरचा वापर पूर्ण क्षमतेने होऊ शकला नव्हता, म्हणजे त्यावेळेस तिथं होऊ शकला नव्हता आणि त्यानंतरही काही सुधारणा झाली. म्हणजे पालघर जिल्ह्याला कोणी वाली आहे की नाही, म्हणजे अनेक जिल्ह्यांमधले आमदार हे स्वतः लक्ष घालून बऱ्याच गोष्टी करतायत. म्हणजे लंकेसारखे जे आमदार आहेत त्यांचं जगभरात कौतुक होत आहे की त्यांनी जे रुग्णांसाठी केलंय ते जगामध्ये कोणी केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये असे 5-10 आमदार असतील की त्यांनी जीव ओतून काम करायला सुरुवात केलंय, मात्र आपल्याकडील आमदार जे आहेत तेच व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने वापरू शकत नाही. आमच्याकडे कर्मचारी नाही, आमच्याकडे तज्ज्ञ नाही, आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आमच्याकडे नर्स नाहीत, आमच्याकडे वॉर्ड. हा नन्नाचा जो पाडा आहे हा पालघर जिल्ह्यात सातत्याने वाचला जात आहे. या जिल्ह्यातील जनता गरीब आहे, सोशिक आहे, संयमी आहे, म्हणून ती शांत बसलेली. मात्र ह्या शांततेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण रुग्णांची संख्येबरोबर मृत्यूंची संख्या ही वाढती आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पालघर जिल्ह्याकडे पडून राहिलेल्या व्हेंटिलेटरपैकी कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच अंबरनाथ येथे 20 व्हेंटिलेटर हे मदत रूपाने देण्यात आलेले आहेत. म्हणजे आमच्याकडल्या लोकांना व्हेंटिलेटर मिळत नाही आणि आम्ही कल्याण डोंबिवली अंबरनाथ
या धनिकांच्या शहरांमध्ये व्हेंटिलेटर हे मदत स्वरूपात देण्यात आलेले, म्हणजे आमच्याकडे आम्हाला व्हेंटिलेटर नाही, आम्ही मात्र मदत केली आहे. उर्वरित 90 पैकी 73 व्हेंटिलेटर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असून जिल्ह्यातील खाजगी समर्पित कोरोना रुग्णालयांमध्ये 17 व्हेंटिलेटर दिल्याची माहिती शल्य चिकित्सक विभागाकडनं मिळाली आहे. याखेरीज जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये स्वतःचे 6 व्हेंटिलेटर असल्याचंही सांगण्यात येते. वसई विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागामध्ये सध्या 67 व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असल्याचे डॅशबोर्ड वर निदर्शनात येते. म्हणजे फक्त 67 व्हेंटिलेटर खाटा या पूर्ण 30 ते 35 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला आहेत. त्यापैकी रिव्हेरा रुग्णालयामध्ये आता 40, टीमा रुग्णालयात 6, वेदांत रुग्णालयामध्ये 5, असे एकूण 51 व्हेंटिलेटर शासकीय आरोग्य व्यवस्थेत 16 व्हेंटिलेटर खाजगी कोरोना रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. यावरून शासकीय आरोग्य व्यवस्थेत असलेले 22 तर खाजगी रुग्णालयांकडे असलेले 7 हे व्हेंटिलेटर वापरात नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. म्हणजे आपण जर नीट व्हेंटिलेटरची माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की 29 व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत, मात्र ते धूळखात पडलेले आहेत. एकीकडे अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरच्या मागणीमुळे रुग्णांची कुचंबना होत असताना जिल्ह्याकडे उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याने शासकीय व्यवस्थेतील अकार्यक्षमता ही आता चौघट्यावर आलेली आहे. आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संताप व्यक्त करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 30 ते 35 लाख लोकसंख्या असताना जिल्हा शासकीय आरोग्य विभागाकडे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ हे पुरेशा प्रमाणात नसल्याचं सांगण्यात येते. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या वापरासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायूचा पुरेसा दाबाने पुरवठा व आवश्यक प्रमाणात समर्पित मनुष्यबळ नसल्याने जिल्ह्यावर ही नामुष्की ओढवलेली आहे, असंही आता सांगण्यात आलंय. याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र केळकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने व्हेंटिलेटरचा वापर करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर 29 व्हेंटिलेटर धूळखात का पडलेले आहेत याचं उत्तर मात्र कोणीही द्यायला तयार नाही. खरं त्याचं उत्तर आहे की आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत. आमच्याकडे नुसतं तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत तर आमच्याकडे नर्सचा पुरवठा, आमच्याकडे डॉक्टरांची कमतरता आहे, आमच्याकडे सगळ्याच गोष्टींची, म्हणजे अगदी इंजेक्शन नाही आहेत, व्हेंटिलेटर नाही आहेत, ऑक्सिजन नाही आहेत, अगदी इंजेक्शन द्यावे लागतं ते नाही आहेत, म्हणजे कुठल्याच बाबी नाही आहेत. आणि तरीही हा जिल्हा शांतपणे सर्वजण बघतो आहे. आणि आता जर रुग्णांची संख्या बघितली तर त्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते आणि म्हणून आता सगळ्यांच्या संतापाचा पारा हा चढलेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण जी रुग्णसंख्या आहे ती 17,155, म्हणजे आम्ही 17,000 पर्यंत पोहोचलोय. 17,155 रुग्णांवर आतापर्यंत उपचार सुरू आहे. एकूण जी रुग्णांची संख्या जी होती ती 91,570, म्हणजे साधारणतः 1,00,000 आकडा आपण ह्या 2-4 दिवसामध्ये ओलांडू एवढी रुग्णसंख्या होती. त्याच्यापैकी 72,768 एवढे रुग्ण बरे झालेले आहेत. म्हणजे रुग्ण बरं व्हायचा दर जो आहे तो 80.94% हा बरं होण्याचा दर आहे. म्हणजे बरं होण्याची संख्या ही मोठी आहे, मात्र त्याचबरोबर मृत्यूदर ही आता वाढताना दिसतोय. मृत्यूदर जो आहे तो आता 1.43% आहे. म्हणजे जवळजवळ 1,647 पैकी 506 मृत्यू हे ग्रामीण भागात, म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये 1,647 मृत्यू झालेत. त्याच्यापैकी ग्रामीण भागामध्ये वसई विरार महानगरपालिका वगळता 506 मृत्यू झालेले आहेत आणि विरार वसई महानगरपालिकेमध्ये 1,041 मृत्यू हे झालेले आहेत. 1,141 मृत्यू हे फक्त वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेले आहेत. एकूण ग्रामीण भागामध्ये 6,227 लोक उपचार घेत आहेत. त्याच्यापैकी आता बरं होण्याचं जे प्रमाण आहे तेही खूप चांगलं आहे. 35,332 पैकी 28,599 रुग्ण हे ग्रामीण भागात बरे झालेले आहेत. आता याच्यातली जी आकडेवारी आहे, जे 6,227 या रुग्णांची, त्यापैकी 3,767 रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. म्हणजे एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त संख्या ही होम क्वारंटाईन करण्यात आलेली आहे. कारण रुग्णालयांमध्ये ठेवायला त्यांना जागा नाही अशी परिस्थिती आहे. ज्यांना कोरोना झालाय त्यांच्यावर आता घरीच उपचार सुरू आहेत. तर 1,068 रुग्ण हे बाहेरील जिल्ह्यांमध्ये उपचार घेत आहेत. बाहेर जाणाऱ्या रुग्णांची संख्या 1,068 आहे. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणजे आमच्या जिल्ह्यात आमच्या रुग्णांवर उपचार का होत नाही हा प्रश्न आता रुग्ण विचारायला लागलेले आहेत. 44 जी रुग्णालयं तयार केलेली आहेत कोविड, त्याच्यामध्ये 1,393 रुग्ण या जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत. 1,393 रुग्ण हे या जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत. 3,766 रुग्ण हे होम क्वारंटाईन केलेले आहेत आणि 1,068 रुग्ण हे बाहेरील जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत. आज 5 मे रोजी
511 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, म्हणजे एकूण रुग्णांची संख्या ही 511 वर जाऊन पोहोचलेली आहे आज एकूण. आता डहाणू मध्ये एकूण 866 रुग्ण उपचार घेत आहेत, जव्हार मध्ये 458 रुग्ण उपचार घेत आहेत, मोखाडा मध्ये 187 रुग्ण उपचार घेत आहेत, पालघर मध्ये 3894 मोठ्या प्रमाणावर पालघर तालुक्यात रुग्ण वाढत आहेत, 3894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तलासरी मध्ये 242 रुग्ण, तलासरी तालुक्यामध्ये 242 रुग्ण आहेत, वसई तालुक्यामध्ये 83, विक्रमगड मध्ये 163, वाड्यामध्ये 334 आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये 10928 एकूण 17155 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये ही रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूंची संख्या जर बघितली, म्हणजे 1647 रुग्ण मृत्यू होणं हे खूप गंभीर बाब आहे, आणि तरीही पालघर जिल्ह्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढते, मृत्यूदरही वाढतात. आता शासनाने पालघर जिल्ह्याकडे लक्ष देणे गरजेचे, कारण ह्या पालघर जिल्ह्यामध्ये शक्तिशाली असा एकही नेता नाही, शक्तिशाली असा एकही आमदार नाही का जो पूर्ण जिल्ह्याला सामावून घेईल, पूर्ण जिल्ह्याला न्याय देईल, जिल्ह्यासाठी काहीतरी करेल हे सांगणारा आमच्याकडे नेता नाही आहे. म्हणून मायबाप शासनाने पालघर जिल्ह्याकडे तातडीने लक्ष द्यावे, नाही तर तिसऱ्या लाटेमध्ये आमच्या जिल्ह्याचं नेमकं काय होईल हे काहीही सांगता येणार नाही.